राज्याच्या स्वच्छता सर्वेक्षणात कागल नगरपालिका अग्रभागी आहे कागल नगरपालिका स्वच्छता अभियानात प्रथम क्रमांकावर यावी यासाठी कर्मचारी सुद्धा मनापासून काम आहेत त्याला नागरिकांचं सहकार्य अपेक्षित आहे कागल शहरामध्ये अनेक विकास कामं केली जात आहेत पण राजकीय द्वेषातून चांगल्या कामालाही विरोध होत असल्याचा आरोप आमदार हसन मुश्रीफ यांनी केला नगरपालिकेच्या विविध विकास कामांच्या शुभारंभ कार्यक्रमामध्ये ते बोलत होते कागल नगर परिषदेच्या वतीनं विविध विकास कामांच्या भूमिपूजन समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं यावी आमदार हसन मुशीफ यांनी चौफेर टोलेबाजी केली कागल शहरातील बहुतांश रस्ते सिल्कोट पद्धतीनं केले जातात येत्या दोन महिन्यात शहरातील सर्वच रस्ते पूर्ण होतील लक्ष्मी टेकडीवर दोन लाख लिटरची पाण्याची टाकी बांधण्यात येते आहे त्यामुळे संपूर्ण कागल शहराला सायफन पद्धतीनं पाणी पुरवठा करता येईल दूधगंगेच्या उजव्या काल कालव्याचं कामही मार्च पर्यंत पूर्ण होईल एप्रिल महिन्यात या कालव्यातून जयसिंगराव तलावात पाणी सोडलं जाईल असं आमदार मुश्रीफ म्हणाले देशभरात कागल शहर विकास काम आणि स्वच्छता अभियानात अग्रेसर राहील या दृष्टी काम सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं स्वच्छता दूत म्हणून काम करायला आवडेल असंही आमदार मुश्रीफ यांनी नमूद केला केवळ राजकीय द्वेषातून विकास कामांना कोणी खो घालू नये किंवा नकारार्थी बोलू नये असा सल्लाही आमदार मुश्रीफ यांनी दिला यावेळी भैया माने नगराध्यक्षा माणिक माळी उपनगराध्यक्ष नितीन दिंडे प्रकाश गाडेकर यांनी मनोगत व्यक्त केली कार्यक्रमाला नगरसेवक चंद्रकांत गवळी पक्षप्रतोद प्रवीण काळबर आनंदा पसारे सतीश गाडीवड्ड सौरभ पाटील नूतन गाडेकर यांच्यासह नगरपालिकेचे पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते